नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी बोंबील नव्या पद्धतीने। कसे करायचे चला तर मग बघूया। कुरकुरीत बोंबील बनवण्यासाठी आपण हे बोंबील एका कापडावर काढून घेतले आहेत। आमच्या कोळी दादाकडून मी अशा प्रकारचे बोंबील कापून घेतलेले आहेत आणि एका बोंबलाचे दोन तुकडे घेतलेले आहेत। आता काय करायचे, हे जे कापड आहे याला असं झाकून ठेवायचे। आणि याच्यावर आता आपण एक पाटा ठेवणार आहे। अशा प्रकारचा जो माझ्याकडे पाटा होता तो त्यांच्यावर ठेवला आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे, बोंबलाच्या आतमधलं जे पाणी आहे, बोंबलाला खूप जास्त पाणी असतं, ते त्या कपड्यामध्ये शोषल्या जाईल आणि आपला जो बोंबील आहे तो एकदम कुरकुरीत होण्यासाठी मदत होणार आहे। याला कमीत कमी 1 ते 1.5 तास आपण असंच ठेवणार आहे, ज्याच्यामुळे जो कपडा आहे तो बोंबलामधलं सगळं पाणी व्यवस्थित शोषून घेणार आहे। मित्रांनो, आपला आता 1 ते 1.5 तास झाला आहे हा पाटा ठेवून बोंबीलवर। आता आपण याला काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले बोंबील किती चपटे झालेले आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी व्यवस्थित ह्या कापडाने सोक करून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे आता आपले बोंबील जेव्हा आपण करू तेव्हा खूपच क्रिस्पी होणार आहे। तर ही टीप तुम्ही पण लक्षात ठेवा। आणि समजा जर आपण असं नाही केलं, तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने समजा केलं तर काय होणार आहे, जे आपण वरचं कोटिंग लावू ना ते आपलं कोटिंग क्रिस्पी होणार आहे पण बोंबील आतमध्ये क्रिस्पी होणार नाही। पण बोंबील आतमध्ये सुद्धा क्रिस्पी होण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीचा वापर करू शकता। जर तुमच्याकडे पाटा नसेल तर कोणतीही जड वस्तू तुम्ही याच्यावर अशा प्रकारे ठेवू शकता। आता हे आपले बोंबील व्यवस्थित झाले आहेत, तर आता आपण पुढची कृती बघूया। इथे अद्रक घेतलं आहे 1 इंच। आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे। चार ते पाच हिरव्या मिरच्या या अशा प्रकारे तोडून टाकतो मी। सात आठ लसूण पाकळ्या, 1 टीस्पून मी इथे आमच्या घरचा आगरी मसाला घालत आहे। तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता। अर्धा टीस्पून इथे गरम मसाला घालत आहे मी। 1/2 टीस्पून हळद घालत आहे। 1/2 टीस्पून घालायचे चवीनुसार। 1/2 लिंबूचा रस पिळत आहे। रणाला आता आपण बारीक करून घेऊया। आपला मसाला अशा प्रकारे बारीक करून झालेला आहे। आता आपण पुढची कृती बघूया। आता हे जे आपले बोंबील आहे त्याच्यावर आपण हा मसाला लावून घेऊया। आपला सगळ्या बोंबलांना मसाला लावून झालेला आहे। आता आपण त्याला 10 ते 15 मिनिटं असंच मुरत ठेवूया। आपले बोंबील मुरत आहेत तोपर्यंत आपण पुढची कृती बघूया। इथे मी 2 टेबलस्पून रवा घेत आहे। एक टेबल स्पून मी इकडे तांदळाचं पीठ घेत आहे।
आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे. ऑलरेडी आपण बोंबलाला पण मीठ लावलेले तर त्या अंदाजाने तुम्ही घ्या. मी इथे थोडंसं टाकत आहे मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आपल्याला. मी इथे पाव टीस्पून लाल तिखट घेत आहे त्या मिश्रणामध्ये. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचं व्यवस्थित. हे असं केलं आपले 10 ते 15 मिनिट झालेले आहेत याला मॅरिनेशन करून. आता आपण पुढची कृती बघूया. पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये आता मी 2 टेबलस्पून तेल घालणार आहे. पॅन गरम झालंय आपलं. आता आपल्याला आपण हा जो रवा आणि तांदळाचं पीठचं मिश्रण बनवलं होतं त्याच्यामध्ये आपले जे बोंबील आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे घोळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सगळे बोंबील आपले व्यवस्थित घोळून झालेले आहेत. आता आपण त्यांना शॅलो फ्राय करून घेऊया. तेल आपलं गरम झालेलंच आहे. आता त्याच्यामध्ये हे आपण कोटिंग केलेले बोंबील घालूया. गॅस मंद ठेवायचा आहे. आपले 5 ते 6 मिनिटं झाले आहेत एका साईडला शेकून. आता आपण दुसऱ्या साईडनी शेकून घेऊया. बघा मित्रांनो, आपले बोंबील कसे गोल्डन फ्राय झालेले आहेत. आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. बघा मित्रांनो, आपले क्रिस्पी बोंबील बनवून झालेले आहेत. एकदम क्रिस्पी झालेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.